हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण बनवणार आहे आज होममेड चॉकलेट। तर यासाठी मला डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड लागणार। तर सगळ्यात आधी आपण याला आता कट करूया। तर या साईडला डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे, बरोबर समप्रमाणात घेतलेलं आहे। तर आधी मी याला छान असे, आणि सगळ्यात आधी एक टिप्स आहे आपला, नाही जे पण आपण घेणार या काचेचा बाउल हे सगळं ड्राय राहिले पाहिजे, याला एक थोडंसंही पाणी नाही पाहिजे, पाणी असलं तर आपली चॉकलेट बनणार नाही। तर सगळ्यात आधी आपण आता याला छान छोटे छोटे पीस करून घेऊया अशा प्रकारे। तर मी आता सगळे कट करून घेते। तर बघू शकते मी अशा प्रकारे चॉप केलेला आहे। आता मी याला मायक्रोवेव्हमध्ये 40 सेकंदसाठी ठेवणार। तर आता मी याला चांगलं बारीक चॉप केलेलं आहे, आता याला मी आता मायक्रोवेव्हमध्ये 40 सेकंदसाठी ठेवते। बघूया, बरं जर मेल्ट नाही झालं तर आणखी 10 सेकंदसाठी आपल्याला ठेवावं लागेल, मायक्रोवेव्ह करावं लागेल। तर बघूया साईडला मेल्ट झालंय का। तर मला वाटते आणखी 10 सेकंदसाठी आपल्याला आणखी लावावं लागेल, आणि स्पून बिलकुल ओला नाही पाहिजे। जे पण कुठले पण आपण भांडे घेणार या स्पून या काही पण बाउल वगैरे ते ड्राय राहिले पाहिजे। तर इथे मी आणखी 10 सेकंदसाठी आपण तर बघू शकता साईडला झालेले आहे मेल्ट। तर बघू शकता ते मेल्ट झालेले आहे चॉकलेट। आपण छान एकत्र मिक्स करूया आपण, याला मला 60 सेकंद लागले। मेल्ट करण्यासाठी यात आपण ड्रायफ्रूट पण टाकू शकतो। तर बघू शकता छान इथे मेल्ट झालेला आहे। तर माझ्याकडे अशा प्रकारची मोल्ड आहे। तर आता आपण हे चॉकलेट टाकूया। या तुम्ही एक एक ड्रायफ्रूट पण टाकू शकता या किशमिश टाकू शकता। मी स्पूननेच टाकते पटापट। तर मी अशा प्रकारे सगळे भरून घेते आधी। तर अशा प्रकारे मी मोल्डमध्ये चॉकलेट टाकलेलं आहे। तर याला आपण आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, फक्त फ्रीजमध्ये। याला फक्त 5-10 मिनिटांमध्ये हे आपल्याला सेट होऊन जाणार। तर चला मी याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते। तर बघू शकता इथे चॉकलेट ड्राय झालेलं आहे। आता आपण अशा मोल्डमध्ये करते, इझिली निघतात बघा, सेट झालेलं आहे। आणि आता आपण याला बाहेर पण ठेवलं तरी विरघळणार नाही, मेल्ट नाही होणार। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं चॉकलेट काढून घेते। तर बघू शकता इथे चॉकलेट छान मस्त सेट झालेलं आहे। तर आता आपण याला पॅकिंग करूया। तर इथे माझ्याकडे पॅकिंग पेपर आहे, आणि इथे मी चॉकलेट घेतलं हार्ट शेपचं असं ठेवणार। बघू शकता अशा प्रकारे मी सगळं पॅकिंग करून घेते।
आता अशा प्रकारे मी सगळे रॅप करून घेते. तर बघू शकता मी अशा प्रकारे पॅकिंग केलेली आहे आणि असा पाउचमध्ये पॅक केलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.